केवळ दोन तास पाऊस पडला आणि बुलढाण्यातील निकृष्ट कामाची पोलखोल झाली आहे नव्यानं बांधण्यात आलेला नाला तुटल्याचा प्रकार झाला आहे बुलढाणा नगरपालिकेमार्फत विविध भागात जवळपास सहा ते सात कोटींची विकासकामे सुरू आहेत विकासकामाचा दर्जा किती निकृष्ट आहे हे दोन तासात झालेल्या पावसाने समोर आणले आहे झांभरुण रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजू सुरू असलेल्या मोठ्या नाल्याची एक बाजू वाहून गेली आहे यामुळे बुलढाणा शहरात सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता किती प्रमाणात निकृष्ट आहे सुरू असलेल्या कामामध्ये ठेकेदार प्रशासनाच्या डोळ्यासमोर बांधकामामध्ये वाळूच्या जागी सरास चुरी आणि सिमेंटच्या जागी गिट्टी डस्टचा वापर करत आहेत यामुळे शहरातील कामाची गुणवत्ता एस आय टीमार्फत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि दोषी ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणंही गरजेचं आहे जांभरुण रोडवरील दोन्ही बाजूच्या सुरू असलेल्या नाल्याची किंमत जवळपास सव्वीस ते सत्तावीस लाख असून शेवाळे कन्स्ट्रक्शन हे काम करीत आहे